नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी कम्युनिटी पोस्टमध्ये इथे तुमच्याशी प्रिन्सेस कट ब्लाउजचा चार्ट शेअर केलेला होता तर आता आपण मी पहिल्यांदा तुमच्याशी तीस साईजची प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कर शेअर करणार आहे कारण की माझ्याकडे स्टिचिंगसाठी हा ब्लाउज आलेला आहे मैत्रिणींनो तर याची डिटेलमध्ये मापे बघूया पूर्ण उंची साडे तेरा इंच आहे छाती आहे तीस इंच कमर आहे अठ्ठावीस इंच आणि इथे पूर्ण शोल्डर आहे साडे चौदा इंच तर आता सर्वात अगोदर आपण बॅक पार्टच कटिंग करणार आहोत तर आपला ब्लाउजचं इथे ड्राफ्टिंग मी तुम्हाला दाखवते कसा आहे तो तर इथे बघा या पद्धतीने पद्धती आपला फ्रंट पार्ट येणार आहे पुढच्या बोट बोटनेक आहे आणि पाठीमागे पण बोटनेक असणार आहे या पद्धतीने आणि पुढच्या साईडला बंद गळा आहे आपला बघू शकता बंद बाजू आहे आणि पाठीमागच्या साईडला या पद्धतीने आपला पाठीचा बाग येणार आहे बघू शकता तर इथे बॅकला तुम्ही हुक्स लावू शकता किंवा असा ड्रॉपनेक आहे तो तुम्ही ड्रॉ करू शकता तर इथे मानेची साईज आहे बघू शकता आपली तिथलं अंतर आहे ते आपलं अडीच इंच येतं आणि पूर्ण शोल्डर आपलं मानेसहित मोजलं जातं मैत्रिणी साडे चौदा इंच आहे बघू शकता शोल्डर तर ते पूर्ण उंची साडे तेरा इंच आहे ते तर त्याच्यात एक इंच प्लस करायचं आणि साडे चौदा इंचावरती बॅक पार्टचं मार्किंग करायला घेऊया आता आपण तर ते, ते बॅक पार्टचं मार्किंग करून घेते अगोदर बॅक पार्ट आपण कटिंग करणार आहोत तर साडे तेरा इंच प्लस एक इंच साडे चौदा इंचावरती मी या पद्धतीने पेपर आहे तो कट करून घेणार आहे मार्किंग करून बघू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजचं तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने कटिंग पाहायला मिळणार आहे माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मैत्रिणींनो आणि बाजूचं बेलायकॉन ऑल ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर इथे तयार शोल्डर आपलं पूर्ण किती आहे साडे इंच तर त्याचा असा निम्मा केला तर आला सव्वा सात इंच तर सर्व साईजसाठी तुम्हाला बोटनेसाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे मैत्रिणींनो तर इथे मी बघू शकता सव्वा सात इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि अडीच इंचाचा आपला हा गळा आहे तर त्याचं पण मी मार्किंग करून घेतलं बघू शकता तिथून खाली आता आपल्याला पाऊन इंचावरती शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने पाऊन इंचावरती शोल्डर उतार मी देऊन घेतला आणि हा अडीच इंचाच्या पॉइंट पासून तो शोल्डरचा उतार आहे तो आता आपल्याला या पद्धतीने क्रॉस मध्ये आखून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला व्यवस्थित क्रॉस लाईन आखून दाखवलेली आहे या पद्धतीने आप हे आपला शोल्डर उतारा आहे तो तुमच्या लक्षात येईल बघू शकता तर अशा लाईन मी आखून घेतल्या आता इथून खाली आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे तर इथे मी साडेसहा इंचावरती या पद्धतीने मुंड्याचं मार्किंग करून घेतलं आता बघा तीस इंचाची छाती आहे त्याचा चौथा भाग येतो साडेसात इंच आणि त्याच्यात आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा आहे कारण की हा बोटने ब्लाऊज आहे मैत्रिणींनो पाठीमागच्या साईडने हा ब्लाऊज खेचला जातो त्याच्यासाठी आपल्याला ते लुझिंग पकडायचा आहे अर्धा इंचाचं इंचा तर साडेसात इंच येतं तर अर्धा इंच प्लस केलं तर आलं आठ इंच आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने आणि याच्या आता इथे खाली आता आपल्याला या पद्धतीने छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मी आखून घेतलं आता इथे बघा सर्वात महत्वाचं मुंड्याचा शेप कसा द्यायचा असतो बोटनेकमध्ये बरेच मैत्रिणींना जमत नाही तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला बोटनेकचा मध्य करायचा आहे कुठे घोळ वगैरे येणार नाही अगदी सोपी पद्धत आहे बोटनेकचा शेप द्यायची या दे पद्धतीने मुंड्याचा मी मध्य केला आणि त्याच्या आतल्या साईडला इथे मी या पद्धतीने अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि त्या अर्धा इंचाच्या मार्किंग पर्यंत ही रेषा आहे ती मी अशी आखून घेतली आणि इथे कोपऱ्यातून आता आपल्याला या पद्धतीने पाऊन इंचावरती मार्किंग करायचं आहे मैत्रिणींनो बघू शकता मी पाऊन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि आता हे सर्व पॉइंट जोडत आपण इथे फ्रेंच करच्या सहाय्याने सुंदर असा शेप आहे तो आपण देऊन घेऊया इथे प्रॉपर मी शेप आहे तो इथे देऊन घेतला टोक येत आहे तिथे गोलाकार शेप दिला आणि इथे खाली पाव इंच आकार देत मी या पद्धतीने मुंड्याचा आकार आहे तो देऊन घेतला इथे बघू शकता आपला मुंड्याचा शेप एकदम प्रॉपर इथे मी तुम्हाला ड्राफ्टिंग ड्राफ्टिंग करून दाखवलेला आहे तर इथे बघा चार इंचाची मी इथे गळा रुंदी घेतलेली आहे आणि उंचीला पण चार इंचाचाच गळा घेतलेला आहे पाठीच्या साईडचा तर त्याचा बॉक्स मी इथे आखून घेतला मैत्रिणींनो इथे अर्धा इंच खाली मार्किंग करायचं आहे आणि नंतर मग बोटनेकचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा असतो तर इथे फ्रेंच कर्वच्या सहाय्याने मी सुंदर असा बोटनेकचा शेप व्यवस्थित देऊन घेतला ते परफेक्ट आपला बोटनेकचा शेप पण इथे देऊन झालेला आहे तर ते बॅक पार्ट साईडला तुम्हाला जर हुक्स करायचे असतील तर तुम्ही हुक करू शकता किंवा असा दीड इंचाचं मार्जिन आहे ते सोडायचं गळ्यापासून खाली आणि असा ड्रॉप नेक आहे तो तुम्ही देऊन घेऊ शकता बघू शकता या पद्धतीने खूप सुंदर दिसतो हा पण गळा आणि असा इथून फिटिंगच्या इथून मी असा मध्य केला आणि तिथे एक पॉईंट देऊन घेतला आणि या पद्धतीने उंचीच्या अनुसार हा अर्धा अर्धा इंचाचा टक्स आहे तो पाठीच्या साईडला देऊन घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे आपण जसा देतो तसा आणि इथे शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंच क्रॉस जायचं आहे आपल्याला बघू शकता या पद्धतीने अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आणि टक्सपासून अशी क्रॉसलाईन आखून घ्यायची तर इथे बघा शोल्डर मी घेतलेला आहे सव्वा सात इंच चार इंचाचा रुंदी घेतलेली आहे इथे अर्धा इंच आपण आतल्या साईडला गेलो आणि इथून पावन इंचचं मार्किंग केलं मी ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हा मुंड्याचा शेप पाव इंच देत मी मुंड्याचा आकार आहे तो देऊन घेतला आणि इथे चार इंचाची गळारुंदी आहे आणि चार इंचा गळा उंचीचा पण आहे बघू शकता आणि खालच्या साईडला इथे मी अर्धा इंच घेतलं शिलाई मार्जिनच्या इथे आणि क्रॉस लाईन आखून घेतली तर इथे बॅक पार्टचं आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे मार्किंग करून झालेलं आहे इथे खालच्या साईडला सात इंच आपला कमरेचा चौथा घेतला आणि एक इंच टकसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं तर आपलं बॅक पार्ट परफेक्ट इथे ड्राफ्टिंग करून झालेलं आहे एकदम परफेक्ट झालेला आहे तर आता आपण त्याचं कटिंग करून घेऊया तर व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण की याचा फ्रंट पार्ट मी तुम्हाला अगदी प्रोफेशनल पद्धतीने कसा इथे ड्राफ्टिंग करायचा असतो ते सांगितलेलं आहे तर इथे बघा शोल्डर पण मी कट करून घेतलं व्यवस्थित तर गळा आपण नंतर कट करून घेऊया आणि इथे खालच्या साईडला जे पाव इंचा आहे ते मी नंतर कट करून घेणार आहे मार्किंग तर इथे बघा या पद्धतीने मी गळा जसा आहे तसा बॅक पार्टचा भाग आहे तो जसा आहे तसा ठेवून घेणार आहे त्याचं मी मार्किंग करून घेतलं गळ्याच्या इथे आणि जे शोल्डर उतार पाऊन इंचाचा दिलेला होता तिथे आणि उंचीसाठी मी इथे खाली एक इंच या पद्धतीने वाढवून घेणार आहे पुढचा भाग इथे बघा साडे चौदा इंच फुटचा पाठीमागचा भाग होता आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला अजून अर्धा इंच ते एक इंच वाढवायचं असतं या पद्धतीने मी एक इंच वाढवलं आणि साडे पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी ते बघा परत एकदा मी दाखवते सव्वा सा सात इंच शोल्डर घेतलं चार इंचा गळा घेतला आणि इथून खाली पाऊन इंच शोल्डर उतार दिलेला आहे आपण आणि त्या अडीच इंचाच्या गळा रुंदीपासून त्या पद्धतीने मी रेषा आखून घेतल्या बघू शकता शोल्डर उतरच्या तर तिथून आता आपला साडेसहा इंच ज्या पद्धतीने बॅक पार्टला मुंडा टाकलेला होता त्या पद्धतीने फ्रंट पार्टला पण मी टाकून घेतला आणि इथून बघा आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि त्याच्यात अर्धा इंच परत साठी घ्यायचा आहे आपल्याला मी पुढे दाखवणार आहे इथे आठ इंच प्लस दोन इंच घेतलेला आहे आधी आणि आता मुंड्याचा अर्धा करायचा आहे आपल्याला निम्मा करायचा तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि आतल्या साईडला आता पाऊन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे फ्रंट साठी आणि त्या पाऊन इंचाच्या मार्किंग पर्यंत अशी रेषा आहे ती मी आखून घेतली आता मुंड्याचा शेप कसा द्यायचा आहे फ्रंट पार्टला बघू शकता शेपरच्या सहाय्याने त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच अजून इथे वरती एक मार्किंग करायचं आणि हे तिन्ही जोडत आपण शेपरच्या मुंड्याचा शेप देऊन घेऊया तर या स्केल पट्टीचा उपयोग तुम्हाला अगदी परफेक्ट होतो मैत्रिणींना बघू शकता किती सुंदर आपला इथे फ्रंट पार्टचा मुंड्याचा शेप आलेला आहे तर नक्की या पद्धतीने फ्रेंच कर्व तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर घेऊन टाका कारण की खूप हो उपयोगी पडतो आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी मुंड्याचा आकार देण्यासाठी तर इथे बघा गळारुंदी इथे मी घेतलेली आहे चार इंच आणि पुढच्या साईडला मी साडेचार इंच गळा उंची घेतलेली आहे तर त्याचा बॉक्स आहे तो मी ते आखून घेते आणि ते अर्धा इंचावरती मार्किंग करत वरच्या साईडने मी असा सुंदर असा बोटनेकचा शेप आहे तो देऊन घेते व्यवस्थित ऍडजस्ट करत बगा बोट नेक चा बगा 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 तर इथे बघा बोटनेकचा आकार पण आपला देऊन झालेला आहे मुंड्याचा शेप पण परफेक्ट दिलेला आहे तर इथे बघा आता उभा टक्स आणि आडवाटक्स कसा द्यायचा याचा चार्ट मी ऑलरेडी कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला आहे तिथे जाऊन नक्की बघा मध्ये म्हणजे तुम्हाला तो चार्ट आहे तो व्यवस्थित डिटेलमध्ये दिसेल तर इथे बघा तीस साईज आहे तर आपला आडवा टक्स येणार आहे थ्री पॉईंट झिरो म्हणजे तीन इंचाचा आणि टक्स येणार आहे साडेआठ इंचाचा आणि मेन टक्स येणार आहे दोन इंचाचा तर हे आपण मार्किंग लक्षात ठेवूया इथे तीस साईज आहे त्याच्यामुळे आपली उभाटक्स घ्यायचा आहे आपल्याला किती साडेआठ इंच तर तिथे मी एक मार्किंग केलं छोटस सा। साडेसात इंच चौथा भाग येतो आणि त्याच्यात एक इंच प्लस करून आपण या पद्धतीने साडेआठ इंचावरती उभाटक्स दिला आणि आडवा टक्स आहे तो तीस इंच म्हणजे तीसच्या मध्ये पॉइंट दिला की आपला बरोबर इथे आडवाटक्स आपल्याला भेटून जाणार आहे बघू शकता तीन इंचा तर ते प्लसचं चिन्ह आहे ते मी तिथे आखून घेतलं उभाटक्स आणि आडवाटक्सचं बघा साडेआठ इंच उभा टक्स आलेला आहे आणि आडवा टक्स तीन इंचा आलेला आहे तर ते मेन टक्स किती आहे आपला दोन इंचाचा तीस साईज साठी तर तो पुढे कसा घ्यायचा मी दाखवते तुम्हाला तर इथे अगोदर बघा तीन इंच आडवा टक्स घेतलेला आहे इथे तर खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच तो कमी करून घ्यायचा आहे तर तो किती येणार अडीच इंच येणार आहे तर त्याचं मी मार्किंग करून घेतलं इथे आता आपण मेंटक्स मार्किंग करून घेऊया दोन इंच मेंटक्स आहे आपला तर आता प्रिन्सेस कटचा शेप कसा द्यायचा हे सर्वात महत्त्वाचं इथे भाग आहे बघू शकता तर या पद्धतीने तुम्ही रेषा आहे ते आखू शकता किंवा दुसरी इथे मी तुम्हाला स्टेप दाखवते तर इथे बघा उभाटक्स आणि आडवाटक्स या पद्धतीने जोडल्यानंतर मेंटक्स पासून वरती परत एकदा दोन इंचावरती तुम्हाला वरती यायचं आहे ही दुसरी स्टेप आहे बघू शकता आकार द्यायची अगदी सोपी पद्धत आहे आणि इथे मुंड्याच्या इथून पाच इंचावरती एक मार्किंग करायचं असं शेपरच्या सहाय्याने आपल्याला तो प्रिन्सेस कटचा शेप आहे तो पाच इंचाच्या मार्किंगपर्यंत असं सुंदर असं देऊन घ्यायचा आहे जोडून घ्यायचा आहे बघू शकता तर आता प्रिन्सेस कटचा शेप कसा द्यायचा तुम्ही तुम्हाला दाखवते तर आता तो पाच इंचा जिथे मार्किंग केलेला आहे तिथे आपल्याला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचं परत एकदा मार्किंग करायचं आहे त्या पॉईंटपासून खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच आणि हे पॉईंट आता जोडायचे आहेत आपल्याला तर इथे मी या पद्धतीने शेप देऊन घेणार आहे तर तो स्केलच्या सहाय्याने मी सुंदर असा शेप आहे तो अगोदर प्रिन्सेस कटचा देऊन घेते अगदी सुंदर शेप पण आपला देता येतो बघू शकता एकदम परफेक्ट आपला शेप आलेला आहे तर इथे मी तो डार्क करून घेतला व्यवस्थित तर इथे बघा आता हे अर्धा अर्धा इंचा आपण मुंड्याचे इथे जे मार्किंग केलेलं होतं ते आता जोडत आपण व्यवस्थित स्केलच्या सहाय्याने जोडून घेऊया ते जिथे परफेक्ट जुळत आहेत तिथून आपल्याला तो पॉइंट घ्यायचा आहे नंतर टेपच्या सहाय्याने मोजून बघू शकता आता मी तुम्हाला दाखवते पुढे तिथे साडेतीन इंचापर्यंत पर परफेक्ट आपला टक्स आहे तो जुळलेला होता बघू शकता तर आता हा खालचा जो टक्स आहे तो आपला मुंड्याचा शेप आहे तो पुढे येणार आहे बघू शकता या पद्धतीने मी तो देऊन घेतला साडेतीन इंचाच मार्किंग करून तो पुढे आहे तो जसा आहे तसा आखून घेतला तर इथे खालच्या मुंड्याचा शेप आपला नवीन मुंड्याचा शेप येणार आहे तर त्याच्यासाठी इथे अर्धा इंचावरती मी मुंड्याच्या इथून खाली मार्किंग केलं आणि इथे पट्टीच्या सहाय्याने सरळ रेषा आखून घेतली इथे बघा आता आपण छातीचा चौथा भाग घेतलेला होता तर तो किती आलेला होता साडेसात इंच आणि त्याच्यात अर्धा इंच लुझिंगचं पकडलं आणि परत एकदा अर्धा इंच अजून लुझिंग पकडायचं आहे आणि त्याच्या पुढे दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि आता हे तिन्ही पॉइंट जोडत आता आपण आरमोलचा शेप आहे तो शेपरपट्टीच्या सहाय्याने असा देऊन घेऊया सुंदर असा तर या पद्धतीने नवीन आर्म होल शेप आहे तो मी देऊन घेतला तो मी डार्क करून घेतला तर इथे आपला हा नवीन आर्मोल शेप आहे बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मध्ये तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघायचा आहे तर इथे खालच्या साईडला बघा आता आपण कमरेचा चौथा भाग किती येतो सात इंच अठ्ठावीस कमर आहे तर त्याचा चौथा भाग आला सात इंच आणि आपण खालच्या साईडला दोन इंच टक्स घेतलेला आहे त्याचं मार्किंग केलं आणि पुढे हे शिलाई मार्जिनचं दोन इंचाचं मार्किंग केलं मी इथे सर्व मार्किंग लिहून घेतलं इथे परफेक्ट आपलं इथे खालच्या साईडचं पण कमरेचं मार्किंग झालेलं आहे तर इथे फिटिंगची रेषा मी आखून घेतली तर इथे बघा या पद्धतीने आता आपल्याला सात पॉइंट एक रेषा आलेली आहे तर इकडचा पण पॉईंट मोजून घ्यायचा सातच्या पुढे एक रेषा जिथे येत आहे तिथे मी मार्किंग केलं आणि या दोन्हीतलं अंतर अर्धा इंचाच आहे त्याच्यात डबल घ्यायचं म्हणजे एक इंच होतं तर इकडे बरोबर एक इंच आपल्याला शिलाई मार्जिनच्या इथे मायनस करायचं आहे बघू शकता या पद्धतीने अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची इथे मी हा जेवढा टक्स आपला मायनस होणार आहे तो मी तुम्हाला व्यवस्थित आखून दाखवते बघू शकता या पद्धतीने तर मध्ये काही समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे घेऊन बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे बघा मी खालचा जो टक्स आहे तो आपला मायनस केलेला या पद्धतीने रेषा मारून आखून घेतलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि इथला मुंड्यातला एक इंचा टक्स पण मी आखून घेतला तर एकदम परफेक्ट आपलं इथे फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे तर हा मुंड्यातला टक्स असा मायनस केल्यानंतर आपला आर्म होल जो नवीन शेप दिलेला आहे आपण मुंड्याचा तो कसा येतो ते तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने टक्स दिल्यानंतर बघू शकता मुंड्याचा शेप आहे तो आपला पुढे मागे होऊ शकतो तर तो आता आपल्याला परफेक्ट देऊन घ्यायचा आहे तर तो कसा द्यायचा मी ते दाखवते या पद्धतीने टक्स आपल्याला फोल्ड करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि नंतर मग आपल्याला मुंड्याचा शेप आहे तो कंटिन्यू करायचा आहे वरती या पद्धतीने म्हणजे टक्स आहे तो आपल्याला स्टिच केल्यानंतर या पद्धतीने हा मुंड्याचा शेप येणार आहे बघू शकता तो प्रिन्सेस कटचा भाग आहे तो जोडल्यानंतर परफेक्ट आपला आर्म होल येतं मित्रिणींनो इथे घाबरायची गरज नाही मी तुम्हाला पुढे कटिंग केल्यानंतर दाखवते ठीक आहे तर आता याचा आपण स्टेप बाय स्टेप इथे कटिंग बघून घेऊया तर इथे बघा आपला आर्म होल शेप या पद्धतीने आलेला आहे एकदम परफेक्ट त्याचं कटिंग करून घेऊया अगोदर इथे बघा या पद्धतीने मी आता टक्स आहे तो फोल्ड करून घेतला आर्म होल मधला आणि आता इथे मुंड्याचा शेप व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे जिथे टक्स फोल्ड केलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला तसाच पकडून वरच्या साईडला आर्म होलचा शेप कट करायचा आहे मैत्रिणींनो हा आपण उतार दिलेला होता शोल्डर उतार तो पण मी कट करून घेतला तर या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट जोडल्यानंतर आर्म होलचा शेप आहे तो येणार आहे इथे इथे मी तो व्यवस्थित ट्रिम करून घेतला थोडासा आकार वाकडा दिसत आहे त्याला पण मी थोडस म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही मैत्रिणीं एकदम परफेक्ट बसतो ब्लाऊज तर इथे हा आपला आर्मोल शेप आहे तो सुंदर असा तयार झालेला आहे बघू शकता तो मी व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर तुम्हाला फायनल दाखवते या पद्धतीने आपला शेप आहे तो आलेला आहे फ्रंट पार्टचा इथे आता खालच्या साईडचा आपण जो मायनस केलेला टक्स आहे तो आपण कट करून या पद्धतीने मी टक्स आहे तो कट करून घेतला आणि पुढे इथे मुंड्यातला आता जो टक्स दिलेला आहे तो पण इथे मी कट करून घेते तुमच्या लक्षात येण्यासाठी अशा क्रॉस लाईन आखलेल्या आहेत ला म्हणजे बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना लक्षात येत नाही फुटून कसं कटिंग केलं ते तर इथे बघा थोडंसं पाव इंच आतल्या साईडला कट करून घ्यायचा आहे जो पुढच्या साईडला जास्त टोक येत आहे ते इथे मी तो कट करून घेतलं आणि जोडल्यानंतर बरोबर हा पॉईंट आणि इथला पॉईंट आपला परफेक्ट यायला हवा तो तो आपण चेक करून घेऊया तर इथे मी खालच्या साईडचं जे मायनस केलेलं होतं ते पण कट करून घेतलं आता मी तुम्हाला जोडून दाखवते आपला परफेक्ट येत आहे की नाही जोडल्यानंतर तर इथून गोल गोल फिरवत तो पॉईंट बरोबर तिथे यायला हवा आणि खालच्या साईडला पण या पद्धतीने मी जोडून बघितलं तर एकदम परफेक्ट येत होता ते, ते या पद्धतीने अर्धा इंच मायनस करायचं आहे फ्रंट पार्ट पासून ते पण मी करून घेतलं तर आता आपण ते कट करून घेऊया तरी ते, ते बघा मेन टक्सपासून पुढे आपल्याला या पद्धतीने जर तुम्हाला टक्स घ्यायचा असेल तोही तुम्ही घेऊ शकता म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर अजिबात पुढच्या साईडला फुगत नाही एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसतो हा, पाव पाव इंचा टक्स देऊन घ्यायचा उभ्या टक्सपासून पुढे तो टक्स दिलेला आहे बघू शकता एक इंचाच अंतर सोडून आणि इथे जर तुम्हाला पुढच्या साइडला ओपन ठेवायचं असेल तर पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे अस्तरवरती आणि दोन्ही पार्टला अर्धा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन अस्तरवरती घ्यायला विसरायचं नाही मैत्रिणीनो कटिंगच्या वेळेस तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे थर्टी साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज अगदी प्रोफेशनल पद्धतीने कसा कटिंग करायचा ते सांगितलेलं आहे तर बाहीचं कटिंग एकदम सोपी पद्धत आहे ज्या पद्धतीने नॉर्मल कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने बाईचं कटिंग करायचं आहे अगोदर फ्रंट पार्ट जोडायचा आहे आणि त्याचा तिरका मुंडा मोजून नेहमीप्रमाणे मी जसं तुम्हाला बाई कटिंग करायला सांगते तसंच बाहीचं कटिंग करायचं आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद